बंद करू का? सादर करण्यासाठी सर्व मतदार बंधुमंडळीने घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. पहिले नमन भारत देशाला, दुसरे नमन महाराष्ट्राला, तिसरे नमन लोकशाहीला. मतदानाला विनंती करतो तुम्हा, मतदान करा, मतदान करा. भारत माता की जय, भारत माता की जय. सार्वत्रिक निवडणूक 2019 या ठिकाणी शंकरराव पाटील महाविद्यालय भूमचे विद्यार्थी एक पथनाट्य सादर करत आहेत मतदान जनजागृतीसाठी. त्यानुसार 5 मिनिटाचा वेळ करून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. इमरान दीदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. 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 इतने निवडणूक मन मतदान करायचं आहे का? होय 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 होय, फक्त या निवडणुकीमध्ये सिमरनता यांनाच मतदान करायचं. इमरान दीदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. इमरान दीदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. यांच्या निवडणुकीला मनात मतदान करायचं बरं का? हॅलो हॅलो हॅलो, आता तुम्ही कोणी तुम्हाला पक्ष नाही माहित. 5 वर्ष आपल्याला असणार निवडणुकीत आम्हाला दाराला आलो, कसं लक्षात राहील पक्ष कुठला? अहो चंद्रा दिदीचं काय सगळीकडे जास्त माहित नाही तुम्हाला. आता निवडणुकीच्या काळात की बर बर काय म्हणणं तुमचं? अहो येत्या निवडणुकीमध्ये सिमरनताईंनाच मतदान करायचं. त्यांनाच मतदान करतो पण विकास विकास करतात ना काय? विकास आमची मदत, आम्हाला मदतीची अपेक्षा नाही, फक्त आमचा विकास एवढीच विनंती. अहो तुमचं झालं ना विकास, सांगा तुमची मदत काय करा सांगा. अहो मदतीचं काय नाही, व्यवस्थित करा फक्त. अहो मामा ती मदत काय मी? अहो ह्याच्यामध्ये पैसे कशाला? म्हणजे पैसे तुम्हाला जर माझी एवढीच मदत करू वाटत असेल तर माझं एक काम करा, माझी शिळी विकत घ्या, माझं मतदान तुम्हाला. बरे शिळी? हो हो शिळी आम्ही कर घ्यायची. मला मदत होईल तुमचा माणूस म्हणला की मदत करतो मदत करतो. आता घ्या की शिळी? कशी मदत आहे म्हणतोय मी?
पैसे का पैसे पैसे बिसे काय नको मदत करवाडत असेल तर माझी शिळी घ्या माझा पाठिंबा तुमच्याच पक्षाला खायला माझ्या शिळीमध्ये ती अडकली आहे बोला तुमच्या शिळीची किंमत थांबा शिळीची किंमत किती बरं सांगा शिळी कधी घेता म्हणता काय 10,000 एवढे कमी अहो माझ्या शिळेची किंमतच महाग आहे अहो तुमची शिळेची किंमत आहे तिकडे मला काय करायची शिळेची किंमत आम्हाला इथे पैसे वाटायचे माहिती का आम्हाला इथे मतदान करायचे तुमच्यासारखे आजचे पक्ष तुम्हाला लाज वाटत नाहीत का माझं अनमोल मत 1,000 रुपयामध्ये इकत घ्यायला निघाला होता आणि ते माझ्या शिळीच्या किमतीपेक्षा माझ्या मताची किंमत तुम्ही कमी केली तुम्हाला लाजा कशा वाटत नाही उठा माझ्या दारातून चला जो आमचा करेल विकास त्याला तीन दिसात असं कोण पैसे घेऊन जर मतदान घेत असाल तर काय गॅरंटी पुढच्या आमच्या वस्तू वसूल करणार नाही असं होय चला चला तुम्ही माझ्या दारात तुम्ही चला तुला लेट चालताय ना घरी जाऊन जाऊन झोप काय तुझ्या एका मताने काय होणार आहे असं अरे माझ्या एका मताने मुख्यमंत्री निवडून मिळू शकतो आणि पडवू शकतो शासनाचं लय सोय केलं बाबा आम्हाला चढा येते का दुसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र आहे माहितीये का अरे लिफ्ट आहे लिफ्ट जायला वरी अरे जायला का सुट्टी आज घरी अरे तुम्ही चांगला तुम्ही मतदान जात नाही चला दिसत नाही काय नाही आंधळ तू चालला कुठलं मला अंधार नाही काय नाही कुठून मतदान करणार बरं तू अरे मतदान करणार का खिडक्या दाबणार अरे तिथं मला माणूस दिला एवढा मोठा खिडक्या दाबाय मला काय दिसत नसलं तरी सगळं कळतोय माणूस तुझं मतदान व्यवस्थित करेल याची गॅरंटी आहे का अरे पण माझा एक विश्वास आहे त्याच्यावर अरे काय विश्वास करतो झाला का घरी झाला का म्हणजे अरे माझ्या मताची किंमत तुम्हाला आताच नाही कळायची काय म्हणतात अरे ते मत मतदान चाललोय अरे इथं जिथं जाऊ लागलं बघा नीट इथं जाऊ लागलं बघा तू बोलला लागलं नीट काय म्हणतात रे तुला अरे ते मत संविधानाने मला अधिकार दिलाय मतदानाचा कसं रे मग आता अरे लंगड बी मतदानाला चाललंय आंधळ बी मतदानाला चाललंय आणि मुख बी लग्नाला चाललं मतदानाला चाललंय अरे ही सगळे आंधळे पंधळे मतदानात चाललेत आपण तर धडधाकड असून मतदानात सुट्टी घेऊन फिरायचं लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला आपली बी सुट्टी कॅन्सल कर आपण बी मतदानाला जायचं चला चला
चला चला चला चला तर या ठिकाणी पथनाट्यात सांगण्याचा उद्देश असा आहे की आपले एक हिम्मत आणि सुट्टी काढून कुठेही न जाता पाच वर्ष असं फिरण्यापेक्षा मतदान करून कुठेही गेलेलं बरं. पाच वर्षाचं मौल्य हे एका दिवसासाठी असतं आणि हे एक दिवस आपण फक्त सुट्टी म्हणून एन्जॉय करतोय हे चुकीचं आहे. तरी सुद्धा आपला आपण एक भारताचा नागरिक आहे आणि तो आपला एक अधिकार आहे हा समजून प्रत्येकाने मतदान हे करायला पाहिजे आणि आपला योग्य ते उमेदवार निवडायला पाहिजे. धन्यवाद. दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने आज आपण मतदान जनजागृतीचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. येणाऱ्या 18 एप्रिलला आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे. त्या अनुषंगाने एस पी कॉलेज फुम यांच्या या विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय वाशी व इथे शिवाजी चौक वाशी इथे तीन पथनाट्य साजरे केलेले आहे. त्या पथनाट्यातून तुम्हाला मताची किंमत किंवा लोकशाहीची गरज असे जाणून दिलेली असेल. एस पी कॉलेजचे गणगाव सर आणि त्याच्या टीमचं मी आभार मानतो. कुशल कार्यालय वाशीच्या वतीनं तुम्हाला सर्व नागरिकांना विनंती आहे येणाऱ्या ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्यांनी 18 एप्रिलला आपलं कुठेही न जाता. आता आपण पाहिलं आंध्र मुख्य वगैरे सगळे मतदान करतात, महिलाही मतदान करतात. आपण कुठे तीव्र न जाता जास्तीत जास्त मतदान करावं आणि तुम्ही तिथेच राहिल्याबद्दल तुमचं आणि टीमचं आभार मानतो. हा कार्यक्रम संपला जाहीर करतो. धन्यवाद.